जो सुखी होतो तो दुखी होतो आणि जो सुखरूप होतो तो सुखरूपच राहतो. नमो माय भाय Yeah.
Thank you.
ध्यान उभे विटे
Oh, no.
Thank you.
ஆ பயம் எந்தரீ
ترجمة
Thank you.
سوو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 و
महाविष्णु संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकबाराय महाराज आणि आपल्या या नाटाच्या अभंगामधून सुख कुठे आहे एक लक्षात घ्या सुख कुठे आहे या शब्दात दुसरे एक भाग सांगतो सुख म्हणजेच परमात्मा सुख म्हणजेच परमात्मा कुठे आहे सुख या संत समागम आणि आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर तुम्हाला एक फार फार मोठी आनंदाची गोष्ट सांगत आहे अजून माझ्या घरातल्या मंडळींना सुद्धा नक्की काही माहिती नाही पण पहिलं तुम्हाला सांगावं आणि तुमचा आशीर्वाद घ्यावा आपले तुकाराम गणपती महाराज रघुनाथ तुम्ही आम्ही सर्व अमेरिकेमध्ये 20 ते 25 एकर जागा विकत घेत आहे आणि सातारकरांचा आश्रम अमेरिकेमध्ये उभा राहणार
तिथे पांडुरंगाची मूर्ती साधू संतांची मूर्ती उभी राहणार आहे आणि त्याच्याकरता तुमच्याकडून अपेक्षा फक्त आशीर्वादाची. आपल्यासारख्या हजारो लाखो मंडळींना आशीर्वाद द्यावा आणि लवकरात लवकर त्या कामाला सुरुवात व्हावी एवढीच प्रार्थना. सुखया संत समागमे भाग असा आहे याच्यामध्ये. परदेशी मंडळी संत कुणाला मानतात तर त्यांनी इतके चमत्कार केल्यानंतर ही मदर टेरिसा तिला मते आणि ते दिलं केव्हा दिलं इतके चमत्कार केले पाहिजेत आणि इथे तर आपल्या चमत्काराला महत्व नाही. बघा दोन भाग कसे झाले. इतके चमत्कार केल्यानंतर मग ते पद आणि इथे चमत्काराचा प्रश्नच नाही. संतांचा अवतार हा चमत्कार आहे. काय म्हटलं मी? संतांचा अवतार हा चमत्कार आहे. संतांनी केलेले चमत्कार नाही, त्यांचा अवतार हा चमत्कार आहे. दादा महाराज चमत्कारच. कुठच्या गल्लीत जन्माला आले, कुठे जन्माला आले आणि कुठे गेले. बर का, निघाले दादा महाराज अमेरिकेला. ही सगळी आपली मंडळी मद्रासची अत्यंत निष्ठा गुरुघरावर त्यांचं अनुकरण काही अंशांनी आपल्या महाराष्ट्रातल्या मंडळींनी करावं. आपली महाराष्ट्र मंडळी त्यांचं अनुकरण करण्याच्याऐवजी त्याच्यात काडी कशी घालावी याच्यामध्ये फार तरबेज. पण लक्षात घ्या, तरबेज होऊ नका, तरणार नाही तुम्ही. संताला शरण गेलात, मनोभावे शरण गेलात, अनन्य भावानी शरण गेलात, साधू संतांच्या घरावर कुरगुडी करलं जाऊ नये. माझं बोलणं कळलं? माझं आयुष्य त्यातच गेलं. दादा महाराजांच्यावर कुरगुडी झाली, अप्पा महाराजांच्यावर झाली, माझ्यावर भरपूर झाल्या आणि आता भगवती चिन्मयवर चालू आहे. त्याच्यात विशेष काही आहे नाही. हा सुद्धा मोठेपणाचं लक्षण आहे. काय म्हटलं मी? अहो, तुमची दखल केव्हा घेतली जाते? जेव्हा लाखो माणसं तुमची दखल घेतात त्यांना, तेव्हा यांना वाटतं की यांना आपण मागे ढकलावं. तसं होत नाही. मी एक सांगू का? आजोबाला जे दिसत नाही ते नातवाला खांद्यावर घेतल्यानंतर आजोबाला दिसतं. काय म्हटलं मी? मग आजोबा विचारतो पुढे काय रे? का विचारतो? त्याच्या खांद्यावर बसलेला आहे. तसं आम्ही कुणाच्या खांद्यावर बसलोय? ज्ञानोबा तुकोबाच्या, दादा महाराजांच्या. त्यामुळे माझी निश्चिंत खात्री आहे. आणि एक मागतो, तेवढं मला आयुष्य द्या. इतके दिवस मागत नव्हतो पण आता मागतो. जो आश्रम तिथे उभा राहणार आहे त्याच्या भूमिपूजनाला किंवा त्याच्या कळसाला बघायला मला आयुष्य द्या. खटपट करण्याकरता आमचा रघुनाथ आहे. आमचा रघुनाथ पावणे दोन महिने तिकडे जाऊन टूर केली त्यांनी. आणि त्या टूर मधून काय निघालं तर इथे एक वारकरी संप्रदाय सातारकर महाराजांची एक शाखा उद्घाटन करावी आणि ती सुद्धा पहिली होईल. म्हणून डोक्यात काही आणू नका, इथले मोठेपणाचा हेवा करू नका,
इतल्या मोठेपणाचा हेवा करण्याकरता मी सुद्धा लहान आहे तर तुम्ही काय करणार. म्हणून हे जे केलेले संकल्प आहेत ते पूर्ण व्हावेत. रोज संकल्प पूर्ण करा. महाराज फ्लोरिडा मध्ये आश्रम उद्या बरोबर आहे ना रे. फ्लोरिडा मध्ये आश्रम व्हावा. फार सुंदर प्रदेश आहे. मी गेलो तिथे 8-10 दिवस राहिलो. तिथे आश्रम व्हावा आणि आमच्या रघुनाथ महाराज फिरून आले सगळीकडे. संकल्प केलाय आता तो तुम्ही आशीर्वाद द्या. मी तुम्हाला सांगतो पैशाने जे होत नाही ते आशीर्वादाने होत. पैशाने जे होत नाही ते आशीर्वाद होतो. आणि माऊली तुकुबाराय नाथ बाबा निळोबाराय आदी संत नामदेव महाराज आणि आमचे सद्गुरू दादा महाराज अप्पा महाराज यांच्या आशीर्वाद असल्यानंतर काय होणार नाही. करील तो काय नोहे महाराज करी पाहे बीज शुद्धांगी. हो मी शुद्ध माझ्या तोंडाने म्हणणार नाही त्यांनी म्हणाव. मी म्हणू का मी शुद्ध आहे मी म्हणणार नाही. त्यांनी म्हणावं तू शुद्ध आहेस. त्यांनी पाठ थोपटावी. आम्ही म्हणू नाही आमच्या पाठीवर हात मारा. नाही मारलं पाहिजे मग तुम्हाला. पाठीवर हात मारायचं नाही. पाठ थोपटून घेते. वा 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 वा. तसं आमचे संत मायबाप जगामध्ये फिरायला आलेत. दादा महाराजांनी शहरामध्ये संप्रदाय आणला. मुंबईला दादा महाराजांनी पहिला संप्रदाय आणला. तसं आता या काळामध्ये अमेरिकेमध्ये संप्रदाय जावा. लंडनला संप्रदाय जावा. मी संकल्प केलेला आहे की पंढरपूरला विमानतळ व्हावं आणि ते विमानतळ होऊन तिथे अमेरिका लंडनहून विमान यावीत. कशा करता पंढरीच्या वारी करता. वी आर गोइंग टू पंढरपूर फॉर वारी. वी आर गोइंग टू पंढरपूर फॉर वारी. असं करत ही सगळी तिकडची मंडळी यायला पाहिजेत. संकल्प करूया. आयुष्य असलं आयुष्य असू दे नसलं तरी काही नाही. संकल्प केलेला तेव्हा वारकरी संप्रदायाचा प्रचार जगभर व्हावा. महाराज मी रोज म्हणत होतो माझ्या मनामध्ये खंत होती. अरे हातातून काही काढणाऱ्याला जगभर शाखा आहेत आणि जो निकापर मारताय त्या वारकरी संप्रदायाची शाखा जगात का नाही. कोणी तोंडातून काय काढलं कोणी हातातून काय काढलं. म्हणला मला म्हणाले तुम्ही हातातून काय काढलं. मी हातातून काही काढलं नाही. पांडुरंगानेच माझा हात काढला. तेव्हा नीट लक्षात घ्या की दादा महाराज परंपरा ही जगभर जाणार आहे आणि गेलेली आहे. हा सगळा आशीर्वाद मायबापांचा आहे. तुकाराम गणपती महाराज त्यांचे चिरंजीव बरं का. आपल्या इकडे चिन्मय महाराज भगवतीताई बोलणं सुद्धा झालं की आता जाऊ आपण तिघजण मिळून. रघुनाथ महाराज म्हणाले भगवतीताई चिन्मय महाराज आणि आम्ही लंडनला जातो अमेरिकेला जातो आणि तेथे वारकरी संप्रदायाचं काय महत्व आहे ते पटवून देतो. सगळे तिकडचे गोरे गोरे आले पाहिजे. नॉन बहुत नॉन बहुत असं करत करत आले पाहिजे की माणसानं वाटलं पाहिजे व्हॉट आर दे सेइंग नॉन बहुत काम. किंवा असा आता संतांच्या मनात संकल्प उठलाय. बस तुमच्या आमच्या मजामध्ये उठला आणि हे सगळं पूर्ण होईल अशी माझी खात्री आहे. म्हणून सुखया संत समागमे. काय म्हटलं मी सुखया संत समागमे. जीवाला जर सुख पाहिजे असेल तर ते सुख कुठे मिळेल. संत समागमामध्ये एवढी माणसं जी आली काही खाली बसायला कार्पेट नाहीत. कार्पेट आहेत का नाही. जागा चांगली आहे का नाही. तरी पण माणसं 3-3 वाजल्यापासून जागा धरून बसतात. का सुख या संत समाग सुख लागी करी शीतळ सुख लागी करी शीतळ सुख लागी करी शीतळ
हा भाग मिळाला आणि सुखरूप होणं हा भाग मिळाला. माझं बोलणं समजतंय का? जो सुखी होतो तो दुःखी होतो आणि जो सुखरूप होतो तो सुखरूपच राहतो. समजलं? सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. पांडुरंग हा सुखरूप आहे, मग त्याच्या संगतीत जो जाईल तो सुखी होणार नाही पण सुखरूप होईल. का हे बघा, सुख झालं की दुःख झालं. काय मुलगा झाला म्हणून पेढे वाटले, बायकोला घेऊन सवता निघाला म्हणून लाडू वाटले. काय म्हटलं मी? आनंद झाला. काय आनंद झाला, पण पुढे काय झालं? तो म्हणला, आईला म्हणाला, आई तुला काही कळत नाही, ती काय सांगते ते ऐक. ती म्हणली, अरे पोरा, मी तुला जन्म दिला, खाऊ घातलं, वाढवलं, शिकवलं, माझे डागिने मोडून तुला अमेरिकेला पाठवून आता मला म्हणतोयस की तुला काही कळलं नाही, जा, माझा मुलगाच नाहीस. दिले ते पैसे, दिले काही नाही, किंमत नाही मला. म्हणून लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाने देवाला देव म्हटलं नाही, देवाला मायबाप म्हटलं. का मायबाप म्हटलं? सर्व सुख दुःख त्यांनी आपल्याकडे घेतले. दुःख आहे, सुख आहे, तर दुःखही आहेच. बरं का? फक्त तुम्ही किती घेता ते याच्यावर प्रश्न आहे. सुख आहे तर असणारच, पण कारण काय? दुःख असल्याशिवाय सुख कळणार नाही, ऊन असल्याशिवाय सावली कळणार नाही. आता तिकडची मंडळी उन्हात आहेत आणि तुम्ही जरा सावलीत आहात, तिकडे बघून वाटतं ना किंवा ही मंडळी उन्हात आहेत आणि आम्ही सावलीत आहेत. उगीच नाही सावलीत, 3 वाजता जागा धरली आहे पुढे. म्हणजे माझं म्हणणं काय की हे जे काही घडतं ते सुख आहे म्हणून दुःख आहे आणि दुःख आहे म्हणून सुख आहे. म्हणून सुख या संत समागम या, काय म्हणतात या पंढरीच्या जे येतात ते सगळे संत आहेत, वारकरी आहेत. मला काय म्हणायचंय, तुम्हाला नाही कळलं तरी पण ते तुम्ही या. हिऱ्याला कुठे माहिती आहे की मी हिरा आहे? डायमंडला माहिती आहे? हिऱ्याला माहिती आहे की मी हिरा आहे, माझी किंमत 1 लाख रुपये आहे? नाही नाही. तस सुखरूप अवस्था काय आहे हे तुम्हाला कळत नाही, पण इथे या संतांच्या संगतीमध्ये हळूहळू तुम्ही सुखरूप व्हाल आणि सुखरूप झाल्यानंतर सुख सुद्धा कळणार नाही. विठ्ठला विठ्ठला समागमी या, हे सगळे बसलेले या आणि म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतो या.
अर्थ कळला का मराठीत दोन अर्थ झाले या आणि या 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 हो या 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 बघा तरी काय आहे चला पंढरीशी अगोदर कीर्तन चला 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 पंढरीला चला पंढरीला चला गेल्या वर्षी गेला होता ना अरे हे काय आम्हाला कळत नाही का आज सकाळी जेवलो होतो ना मग पुन्हा नाश्ता पाहिजे ना का नको नाही नाही म्हणलं आता सकाळी जेवलो आता काही किती दिवसभर खाणार नाही असं सकाळी 7 वाजता घेतली की पुन्हा 10 वाजता घेतोय पुन्हा 12 वाजता घेतोय पुन्हा 4 वाजता चहा घेतोय पुन्हा आणखीन रात्री आणि झोपताना पुन्हा बायको तू जाणून देते म्हणजे काय त्याला काय सीमा आहे का काय हा याला काय हे म्हणतात का नाही वारकरी म्हणतो खा भरपूर रुखमाबाई की हात की खिचडी बहुत मिठी लगती आहे देखो यारो पंढरपूर में देखो यारो पंढरपूर में देखो यारो पंढरपूर में देखो यारो पंढरपूर में क्या क्या मौजा होती है 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 मगाई के हाथ की खिचड़ी बहुत मीठी लगती है रुखमाबाई के हाथ की खिचड़ी बहुत मीठी लगती है रुखमाबाई के हाथ की खिचड़ी बहुत मीठी लगती है रुखमाबाई के हाथ की खिचड़ी बहुत मीठी लगती है अशी आहे पंढरपूरची मजा काय जो तो लाखोनी माणसं येत आहेत काय गंमत आहे इथे लक्षात ठेवा इथे नुसतं दर्शना करता येत नाहीत चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा तुम्ही बाकी कुठेही जा मोठी मोठी तीर्थ आहेत तिथे फक्त दर्शन आणि इथे दर्शनाबरोबर कीर्तन
हरिकथा काय म्हणतात हरिकथा म्हणून आज आपण चंद्रभागेचं स्नान झालं आता काय चालू आहे कीर्तन चांग कीर्तन चांग साखर खाल्ल्यानंतर तोंड गोड होतं कारण का साखर गोड आहे साखर गोड आहे म्हणून तोंड होतं तसे इथे आल्यानंतर सुखी का होता तर पांडुरंग सुखरूप आहे म्हणून तुम्ही सुखी होता जास्ती काही कीर्तन सांगणार नाही कीर्तन म्हणजे भजन आणि प्रवचन याचं कॉम्बिनेशन नामे कीर्तन प्रवचन म्हणजे प्रवचन नुसतं गाणं म्हणजे भजन आणि भजन आणि निरूपण नामे कीर्तन काय हे लक्षात घ्या गात जागा गात जागा गात जागा प्रमाण काय थोरपण जाळावे ते अरे किती थोरपण असेल काय तुझ्या थोरपणाला करायचंय हे तर भजन प्रमाण भजन केलं भजन म्हणजे काय कळलं का तुम्हाला आई 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 अरे का बसरे आई आई हा काय पाहिजे तुला कळलं का हा आईचं वर्णन केलं तर आई उचलून घेत नाही पण आई 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 हे भजन तसं विठ्ठल 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 हे भजन विठोबा रुक्माई विठोबा भजन त्याचं नाव घेऊन गाणं मग त्याला वाटत किती वेळ माझा बाबा हाक मारतोय अरे बाबा काय पाहिजे मला लागू बरं घे पण तुम्ही त्याचं वर्णन कराल आई तू अशी आहेस आई तू तशी आहेस आई तू अशी आहेस ते म्हणते नाही पण तिला जर नुसतं आई 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 सतत म्हटलं लेकरा काय रे पाहिजे तुला अरे सोन्या तुला काय पाहिजे मला लाडू बर लाडू
कळलं का भजन काय करतं? हा भजन तुम्हाला जे पाहिजे ते देत, पाहिजे ते देत, आणि तो देणारा देव पंढरीत आहे. येथे असे देव उभा समचरण. विठ्ठल अवतारामध्ये काय आहे? मागे पुढे नाही, कृष्ण देवडाचरण. कृष्ण कसा आहे? देवडाचरण. राम कसा आहे? दंश बाणी येऊन असा पुढे. आणि इथे समचरण. चरण बरोबर म्हणजे ब्राह्मण का, क्षत्रिय का, वैश्य का, शूद्र, हा भाग नाही. समचरण, समचरण. चोखो आले या, ज्ञानोबा आले या, तुकोबा आले या, कानोपत्र आली या. समचरण, समचरण. सगळ्याला एका पंक्तीला जेवण वाढले. तू तिकडचा का? तू इकडचा? तू जरा मागे सर, तू जरा पुढे सर. नाही, समचरण. समचरण दृष्टी विटेवरी साहिरी आणि तेथे माझी हरी वृत्ती राहो. समचरण दृष्टी विटेवरी साहिरी, समचरण दृष्टी विटेवरी साहिरी, समचरण दृष्टी समचरण दृष्टी विटेवरी साहिरी. एका माणसाने मला विचारलं, तुम्ही पंढरपूरला जाता? जातो. नाही मग जेवणाची व्यवस्था कशी? म्हणत जेवणाची व्यवस्था काय? भात वरण आमटी भाजी. नाही हो, तसं नाही. तुमच्या दिंडीत मी बघितलं ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य आहे, शूद्र आहे, सगळे आहेत. मग हे कसे बसतात? म्हटलं मांडीला मांडी लावून. मला म्हणाला असा कुठे परमार्थ असतो का? असं ह्यांना, ह्या लोकांना शिवून घ्यायचं असतं का? म्हटलं कुणाला शिवायचं आणि कुणाला शिवायचं नाही हे जाऊन देवाला विचार. अहो देव शिवलाय म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहोत. ज्या दिवशी शिवणार नाही त्या दिवशी कुणीच तुम्हाला शिवणार नाही. माझं म्हणणं कळलं का? ज्या दिवशी तो शिवणार नाही त्या दिवशी तुम्हाला कोणी शिवणार नाही. आले जाऊन ते लगेच आंघोळ बिंघोळ करतील का? कुठे आंघोळ करता? स्मशानात गेलो.
माझं बोलणं नीट लक्षात घ्या. पण हा एकमेव संप्रदाय आहे. सकळाशी येथे आहे सकळाशी येथे आहे कशाने होणार आहे. हरीच्या नामाने हरी मुखे मन हरी मुखे काय म्हणा. हरी हरी म्हणा. पुन्हा हरिपाठ लिहिला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा तेने माया जाळ तुटतील. नुसतं मुखाने हरी म्हणा. बरोबर आहे ना. साधं उदाहरण सांगतो. आई हाक मारली की ती लाडू येऊन आली. आई हाक मारली की लाडू येतो. मग देवाला हाक मारल्यानंतर सुख काय येणार नाही. देवाला जर हाक मारली सतत तुम्ही नको त्याला हाक मारता मग त्याच्याकडे जे आहे ते येईल. माझं म्हणणं कळलं का. मध्ये सगळ्यांकडे बंदी होती. कोविड झाला त्याला झालाय जाऊ नका बरं का. तर तुम्हाला आता सगळे ज्या नको ते आहे मग तुमच्याकडे आल्यावर तेच येईल. त्यापेक्षा जो सुखरूप परमात्मा आहे त्याचं नाव घ्या म्हणजे तुम्ही सुखी व्हाला. सुखा लागी करी शीतळ सुखा लागी करी शीतळ जाय एक वेळ मग तू सुखी होशील नाही. अवघाची सुखरूप होशी. अवघाची सुखरूप होशी म्हणजे सुख येऊ दे दुःख येऊ दे पण तुझ्या अंतःकरणातील सुखाची जी बैठक आहे ती हलणार नाही. हे जीवन म्हणजे चालतच चालतच. काय काही काही माणसं सुख दुःख पाहणारे पंढरीच्या वाटेने जाताना ठेस लागली. बायको म्हणली मी म्हणत होते जाऊ नका पंढरीला. पंढरीच्या वाटेला गेला आणि ठेस लागलं. महिनाभरचं दुखणं झालं. त्या म्हणल्यामुळे त्यामुळे तर झालं बरं झालं म्हणाले. दुःख झालं मला त्यामुळे रोज तू माझा पाय हातात घेतेस.
ड्रेसिंग करता नीट लक्षात घ्या महाराज विठ्ठल हा विठ्ठलासारखा देव नाही नाही विठ्ठलच देव सारखा कशाला म्हणायचं तो जर देव आहे तर त्याच्या सारखा का हे जे खालचे असिस्टंट आहेत ना ते सगळे देव झाले ना ब्रह्मा काय विष्णू काय नाही का अहो मुख्यमंत्र्याला एवढा हे असतं ना तेवढंच चीफ सेक्रेटरीला असतं काय त्याच्या चीफ सेक्रेटरी आहेत तसं विठ्ठल हा विठ्ठल आहे आम्ही सगळे चीफ सेक्रेटरी आहोत एवढा मान आम्हाला मिळणारच का मिळणार नाही आम्हाला मान त्यांनी नेमलेले चीफ सेक्रेटरी आहोत मग काही सेक्रेटरी आहेत काही सेक्रेटरी आहेत अलग लक्षात कोण टाळ वाजवणारे आहेत कोण मृदंग वाजवणारे आहेत पण एक सांगू का कोणी काही करा आशीर्वादाचा हात तोच आशीर्वाद इथून तिथून सर्वांना तोच त्या आशीर्वादामध्ये काहीही फरक नाही म्हणून सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझ्या नामे आणि दहन होती सकळ कर्मे तुझ्या नामाने ते सुख दुनावत वाढत दुनावे म्हणजे काय अरे बापरे नऊ वाजले सातला आलो नऊ वाजले बोलता बोलता हे असंच होतं बघा आहे संध्याकाळी कीर्तन आहे माझं पुन्हा करणार आहे संध्याकाळी कीर्तन करणार आहे काळजी करू नका तुम्ही आत्ता वर्षाचा नेम 70 वर्ष मी करतोय तर 70 वर्षाचा नेम आजच्या दिवशी तोडणार नाही करणार हा म्हणून सुखया संत समागमे आमचा अनुभव आहे जीवनाचा दादा महाराजांच्या संगतीमध्ये सुख भोगलं अप्पा महाराजांच्या संगतीमध्ये सुख भोगलं तुम्ही इथे का मिळता सगळ्या गैरसोय असून नाही का काल कोणतरी येथे आलं मला विचारलं म्हणाले इथे टॉयलेट आहे का म्हटलं बाबा मोहरी आहे नाही त्या झाडाच्या खाली म्हटलं तू जर मला असले प्रश्न विचारतील त्याच्याकरता इथे यायचं नाही विठ्ठलाचं नाम घेण्याकरता येतो त्याचं प्रेम भोगण्याकरता यायचं गात जागा प्रेम मागा विठ्ठला म्हणून इथे आल्यानंतर जे प्रेम जे सुख जो आनंद भेटतो त्याच्याकरता कधीही वारी चुकू नये ही समाज आस जन्म जन्मी तुझा दास आणि पंढरीचा वार कधी वारी चुकवणे दि हरी देवा पंढरीची वारी चुकवणे दी चुकवणे दी म्हणून महाराज या अभंगामध्ये म्हणतायत हाच अभंग संध्याकाळी घेईन सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझ्या नामे दहन होती सकळ कर्मे सर्व कर्म नाहीसे झालं लक्षात घ्या हे जरा कळायला लवकर कळणार सुखया संत गमा समागमे नित्य दुनावे तुझ्या दहन होती सकळ कर्मे आता कर्मे दहन होती म्हणजे कसं आता हे तर सगळं कर्मच आहे पखो वाजवणं हे कर्म आहे टाळ घेणे कर्म आहे मी कीर्तन करणं हे कर्म आहे मग दहन होती काय हे बघा जिथे मी करताय हे वाटतं ते कर्म आणि जिथे मी करताना पांडुरंग करताय हे वाटतं तिथे कर्म संपलं तिथे कर्म संपलं तुमचं काही नाही मी म्हणला की कर्म झालं आणि मी बाजूला काढला एक गंमत म्हणून गोष्ट सांगतो घडलेली माझ्यासमोर आम्ही कोकणपट्टीला जायचो फार वर्षापूर्वी भाऊ आणि आम्ही तर एसटीने होतो फ्रंट सीटला बसलो होतो असे आणि तिथे आडवे अशी पूर्वी अशी एक आडवी आणि पुढे असे दोन आम्ही बसलो आणि एक नाका असा होता की तिथे तांदूळ त्या वेळेला कमी होता तांदूळ कुणाजवळ आहे का नाही त्याचं चेकिंग व्हायचं ते चेकिंगला चढले आतमध्ये एका बाईच्या पिशवीत हात घातला एवढेच तांदूळ होते 1 किलो उतर खाली ते म्हणले उतर खाली म्हणण्यापेक्षा काही दंड घ्या आणि मला जाऊ द्या माझी पुढची गाडी सुटेल आणि पुढचे जे तांदळाचे व्यापारी होते त्यांचे अर्धा अर्धा पोत तांदूळ होते त्याने ते असे खाली ठेवले ते आले किसकाय
म्हणले आम्हाला नाही येऊ का हमारा नाही तुम्हारा आहे का हमारा नाही तुम्हारा ले जाओ गेले तांदूळ पण म्हणले मीने अडकलो नाही ना माझा आहे म्हटलं असतं तर त्याला घेऊन गेले असते आज एक अर्ध पोता आणले उद्या दोन पोता आण आमचा धंदाच आहे आणि हे आमच्या ओळखीचे आहेत यांना सुद्धा दाखवायला लागतं की आम्ही पकडले म्हणून आम्ही ते ओळखीचे तमके ओळखीचे त्याचा काही प्रश्न नाही म्हणून माझं म्हटलं की कर्म आणि माझं नाही म्हटलं की कर्म नाही म्हणून मी वारी केली म्हणू नका पांडुरंगाने वारी करून घेतली हा संतांनी वारी करून घेतली असं म्हणा आणि तसं म्हणाल तर बरं आहे आलं का लक्षात हा आईने जर लग्न झालं असावं नवीन आणि जर चांगलं झालं हे म्हणून घ्यायचं असेल ना मुलाकडून काय भाजी कशी झाली आहे तो म्हणतो कोणी केली तुझ्या बायकोनी हा चांगली झाली बायकोनी केली म्हटलं की चांगली झाली आणि आईने केली जातली की आहे का तुझं रोजचंच मिठी जास्ती आहे माझं म्हणणं कळलं का तसं मी करत नाही तर प्रभूने माझ्याकडून करून घेतलं हे एकदा कळलं की सर्व संपलं पण सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझी नामे आता याच्या पुढचं कीर्तन संध्याकाळी आता ज्यांना माळा घालायची असेल त्यांनी यावं मी प्रत्येकाला माळा घालीन नमो मा